शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांची मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती स्वागत करते। आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी अनुभव घेऊन आलेली आहे। आजचा अनुभव आहे सानिकाताई यांचा, त्या राहणार सिंधुदुर्गच्या। त्या ताई म्हणतात की ताई, आपले स्वामी म्हणतात ना की तू माझा भक्त आहे, तू माझा बाळ आहे, तू किती काही संकटात असेल तर नक्कीच मी धावून येईल, अशीच मला स्वामींची प्रचिती आलेली होती। 2020 मधली घटना आहे। प्रगट दिनानिमित्त मी माझ्या घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला होता, म्हणजे मी भंडारा ठेवलेला होता आणि मी सर्व काही व्यवस्था केली आणि तेवढ्यातच सगळीकडे जाहीर झाले की लॉकडाऊन लागणार आहे। कारण या कोरोना काळामध्ये जे दिवस नाही बघायचे ते दिवस आपल्या सर्वांना बघावं लागले। त्याच्यानंतर मला खूप टेन्शन आलं। मी म्हटलं, हे श्री स्वामी समर्था, आता मी तर सर्व सामग्री विकत आणलेली आहे, सर्व काही सामान आणलं आणि आता लॉकडाऊन लागणार आहे, म्हणजे माझ्या घरी आता कोणीच जेवण करायला आणि दर्शनाला येणार नाही। त्याच्यानंतर म्हणतात ना आपले स्वामी माऊली की आखरीच्या क्षणापर्यंत माझा चमत्कार तुला मिळेलच। तेवढ्यातच पोलीस साहेब आले आणि ते म्हणाले की घाबरू नका, रात्री 12 नंतर लॉकडाऊन सुरू होणार आहे। मी इतके खुश झाले की मी सांगू नाही शकत, कारण मी अन्नपूर्णा मातेला पण धावा केला होता, फक्त माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते। त्याच्यानंतर माझ्या घरी छान कार्यक्रम व्यवस्थित पार पडला, सर्व लोक जेवण करून मन तृप्त करून माझ्या घरनं गेली। मग रात्री भजनाचा कार्यक्रम माझ्या घरी ठेवलेला होता, छान मस्त आपल्या स्वामी माऊलींच्या कृपेनी भजन चालू होतं आणि रात्री कधी 12 वाजून गेले माहीत नाही, 1 वाजला होता। कोणीतरी पोलीस स्टेशनला आमची कंप्लेंट केली की यांच्याकडे रात्री 1 वाजले तरी भजन चालू आहे। तेवढ्यात पोलीस साहेब आमच्या घरी आले आणि आम्ही इतकं घाबरलो, पण आपले स्वामी माऊली आपल्यावर कोणतं संकट येऊ देत नाही। ते पोलीस जेव्हा माझ्या घरी आले ते स्वतः स्वामी माऊलींच्या मूर्तीजवळ आले आणि त्यांनी पाया पडल्या आणि दर्शन केलं आणि ते स्वतः त्या भजनामध्ये तल्लीन झाले। म्हणतात ना स्वामी, अशक्य ही शक्य करेल मी आणि आमच्यावर कोणतंच संकट आलं नाही। कारण जसं लॉकडाऊन घोषित करण्यात आले तर मला काहीच सुचत नव्हतं, फक्त माझ्या डोळ्यामधनं अश्रू होते की आता कसं होईल, पण आपल्या स्वामी माऊलींनी सर्व काही नीट केलं। कारण स्वामींचं हे वाक्य कधी माझ्या लक्षात असतं, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आजचा या सानिकाताईंचा अनुभव आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्याकडे पण असेच काही छान अनुभव असतील तर नक्की आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।